मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकविरेच्या गेट जवळ पोहोचलेले आहे. हायवे पासून आता एकविरेचा गेट टोलगेटावरती आहे. आणि नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम, ट्रॅव्हल इथे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सकाळ सकाळ स्वागत करतो. मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि थंबनेल बघून आणि कॅप्शन बघून तुम्हाला कळालं असेल आज आपण कुठे जातो आहे. आपण आज लोणावळ्यामधल्या कारल्या डोंगरावरती आपल्या आई एकविरेला भेटायला जात आहे आणि पावसाळा सुरू झाला आहे. जुलै महिना उजाडला, पावसाने खरं 2 दिवस चांगलं धुमसान मांडलेलं आहे. आज पाऊस कमी आहे तर आम्ही विचार केला एकविरा करायचा. एकविऱ्यानंतर भुशी डॅम आणि 7-12 हॉटेल हे करायचा विचार चालला आहे. तर बघूया प्लॅन कसा होईल, कारण की आता थोडा लेट झालेला आहे. त्याच्यानंतर मग ब्लॉग मोठा होईल या कारणाने आपण पार्टमध्ये ब्लॉग बनवणार आहे. आणि सर्वजण बाईकने प्रवास आम्ही करत आहोत. बाईकवरती मी आणि साहित्य माझ्यासोबत आहेत. त्याच्यानंतर अंकुश वगैरे मी सर्वांची ओळख करून देतो तुम्हाला. प्रकारे बाईकमध्ये होऊन जाताना आपल्यासोबत जयेश आहे, शिगवण आहे, साईला तर तुम्ही ओळखतातच, त्याच्यानंतर अंकुश आणि बॅटिंगसाठी रडतो तो म्हणजे आपला करंट आहे. तर सर्वजण बाईकने आता प्रवास करणार आणि 3 बाईक आहेत आपल्याकडे, चालवणारे देखील तिघजण आणि अल्टरनेट बघूया आता पुढे कसं होईल. मध्ये आता आपण पनवेलला नाश्ता करायला थांबलो होतो, वडापाव वगैरे नाश्ता केलेला आहे. त्याच्यानंतर आता पनवेलवरनं आपण सरळ टायगर पॉईंटला थांबू. टायगर पॉईंटवरनं 1/2 तासाचा म्हणजे तिथे फोटो वगैरे काढून, कारण का सिनेरी आता खूप चांगली असेल तिकडे, कारण का पाऊस पडत आहे तर पूर्ण सगळीकडे हिरवळ पसरलेली असेल. आणि त्याच्यानंतर मग 9 वाजेपर्यंत आपण जमतो, 9 वाजेपर्यंत एकविऱ्याच्या पोहोचू. तर त्याला अजून एक मित्र येतो बिचारा, तो पण बाईकनेच येणार होता पण काही अडीअडचणी आल्या आणि तो आता 4-व्हीलरमधून येतो आहे. तर 9 मिनिटाच्या अंतरावरती आहे, बघूया त्याचा चेहरा आणि त्याचे फेस एक्सप्रेशन कसे असणार आहे. तर यायला झालं आहे, बघूया चला. अशा प्रकारे आपली गाडी आलेली आहे आणि ह्याच गाडीमध्ये बसलेले आहेत एक काका माझे. अरे बघा हा तो ओमकार जो बाईकने येणार होता, मग काही अडचणीमुळे हे झालं. आणि बहिणी म्हणून फॅमिली घेऊन या, एक दुसऱ्या बहिणी समीरदाची बायको काकी माझे काका, यांच्यासोबत नाश्ता करून मग आता वडापावचा बिल भरणार आहे आपला. हा जो मुलगा दिसतोय ना बघा, हा वडापावचा बिल भरणार आहे. चला बघूया. प्रवास करता करता प्रितेश भेटलेला आहे इंस्टाग्रामवरती. तुम्ही त्याचे व्हिडिओ बघत असाल, जर इंस्टाग्रामला बघत नसाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक शेअर करेन, नक्की याला फॉलो वगैरे करा. त्यात आपला मठामधला आपला एक फ्रेंड भेटलेला आहे आणि बघा. आणि तुम्ही कुठे जाताय भाऊ? आम्ही चाललो आहोत कोरीगडला. कोरीगडला जातोय भाऊ, आता 8:30 वाजले आहेत, काय माहिती कधीपर्यंत पोहोचेल. गाडीचा त्याचा देखील प्रॉब्लेम झाला होता, आपल्या देखील एका ग्रुपमधला गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे, बघूया काय होत आहे. चला भेटूया, चल बाय. चालू कर पाहिजे. कंटाळा घाटामध्ये आपण पोहोचलेलो आहे आणि खाली बघू शकता पुणे एक्सप्रेस हायवे आणि खूप ट्रॅफिक लागलेलं आहे. आणि आम्ही आता ओल्ड हायवे वरती आहोत आणि इकडे सध्या फोटोशूट चालू आहे, जोरामध्ये फोटोशूट चालू आहे. झेंडा देखील बघू शकता आपल्या महाराजांचा. आपल्या गाडी साई सवारीला लावलेला आहे आपण यावेळी देखील, गावी जाता नाराजीला तो आता देखील लावला आहे. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा, पूर्ण धुकं पडलेलं आहे आजूबाजूला पूर्ण. आणि इकडे सर्वजण थांबलेली आहेत ह्या साईडला, म्हणजे त्याच्यात बायकर्स आहेत, 4-व्हीलरवाले आहेत, सर्व पर्यटक इथे फिरायला आलेले आहेत. लोणावळा अशीच एक सिटी आहे की पावसाळा सुरू झाले की पर्यटकांची इथे गर्दी होत असते. आणि तुम्ही बघू शकता ट्रॅफिक देखील खूप लागलेले आहे इथे. तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो, परिसर बघा. Thank you.
गेट जवळ पोहोचलेलो आहे. हायवे पासून आता एकविराचा गेट 2 मिनिटावरती आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि ह्या गेट पासून एकविरा मंदिर हे मिनिमम 15 मिनिटावरती आता खूप गर्दी असणार आहे, कारण पालख्या वगैरे देखील निघालेल्या. आम्ही स्वतः 2 पालख्या देखील बघितल्या. तर बघू आपल्याला वरती पालख्या बघायला भेटतात का. आणि जमाल मस्त आहे, पाऊस देखील जोरात चालू आहे. सर्वीकडे हिरवागार निसर्ग कसं आहे भेटलेला आहे. पाऊस असल्यामुळे तर ट्रॅव्हलिंग दाखवताना आलं, पण प्रयत्न करेन की एकविरा मंदिराचं कुठलं तुम्हाला व्ह्यू दाखवता येतं तर ट्रॅव्हलिंग मंदिरात जाऊया. एकविरा 5 पायरी पादुका मंदिरच्या इथं आपण पोहोचलेलो आहे आणि बाकीच्या तर दर्शनाला गेलेलो आहे. आणि ह्याच दुकानात आपण ओटी वगैरे घेतलेलं आहे, त्याच्या समोरच हे दुकान आहे मित्रांनो. आणि इथेच तुम्हाला प्रसाद वगैरे देखील भेटेल, इथे खण वगैरे देखील तुम्हाला भेटतील. शॉपचं नाव तुम्हाला सांगतो आहे एकविरा कंदीपेढे वगैरे देखील इथे तुम्हाला भेटेल. आई एकविरांचे फोटो देखील इथे अवेलेबल आहेत, कुंकू अवेलेबल आहे, प्रसाद अवेलेबल आहेत, लहान मुलांचे चॉकलेट्स वगैरे इथे अवेलेबल आहेत. मंदिराच्या बरोबर समोरच हे दुकान आहे आणि बाकीच्या तर मंडळी आपले दर्शनाला गेलेले आहेत. तर चला वरती आता पायऱ्या चढायला सुरुवात करूया. तसं मित्रांनी इकडे आल्यानंतर तुम्हाला औषधी वनस्पती देखील अवेलेबल आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. या औषधी वनस्पती आहेत. मंदिराच्या थोडं पुढे आलात की तुम्हाला हे 5 तारीच्या मंदिराच्या पुढे आलात नंतर तुम्हाला हे दुकान भेटेल. भाविकांचे मित्रांनो रविवार असल्यामुळे मंदिराला खूप गर्दी आहे आणि पाऊस देखील खूप पडतो आहे, त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा दुकानाच्या खाली येतं तेव्हा मी व्हिडिओ चालू करतो आहे. तर सगळीकडे दुकानं बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे पेढे वगैरे देखील आहेत, हार वगैरे इथे. गर्दी बघू शकता. आज रविवार असल्या कारणामुळे कारण्याला खरंच खूप गर्दी आहे. आता पुढे अजून किती गर्दी असेल बघा. चला मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि हाच तो गेट तिकडनं आता आपल्या इथं थोड्याच वेळात आपल्याला दर्शन होईल. आणि जमलेल्या भाविकांची गर्दी देखील बघू शकता. एवढा उत्साह आपल्या भर पावसामध्ये आपल्या कांदेदेवीचेच गाणे बोलत, म्हणजे आपल्या आई एकविरीची गाणे बोलत सर्वजण चाललेले आहेत, तिला उदो उदो करत चाललेले आहेत. मित्रांनो तुम्हाला जर लेण्यां वगैरे जायचं असेल तिथे तिकीट तर आहे. भारतीय पर्यटकांसाठी 25 रुपये, व्हिडिओ कॅमेरा जर आतमध्ये न्यायचा असेल तर 25 रुपये आहेत, आणि फॉरेनर वगैरे असेल तर पर पर्सन 300 रुपये आहेत. बरोबर तुम्ही या गेटच्या आतमध्ये आलात तर इकडे तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काउंटरनंतर आम्ही इथे बरोबर इथून लाईन लावलेली आहे आणि इथून तुम्हाला मंदिर दिसत असेल. नाही पुढे गेल्यानंतर आपण बघूया. आता सध्या एवढी लाईन आणि खूप रविवार असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे. गर्दी बघू शकता तुम्ही.
मित्रांनो, अशा प्रकारे रांगेत उभा आहे आणि आता रांगेमध्ये सध्या आम्ही करंट्या आणि साई आणि मीच राहिलो आहे, कारण का तिघांनी हार मानलेली आहे गर्दी बघूनच. तर तिघं कोण आता तुम्हाला देखील माहिती असेल, व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर. आणि गर्दी अफाट आहे, म्हणजे अजून तरी आम्हाला 2 तास तरी जातील पूर्ण दर्शन करायला. आणि अजून पूर्ण गर्दी बघा, हे पूर्ण गर्दी, हे जे दिसतंय ते मंदिर आहे आणि ही जमलेली पूर्ण गर्दी वगैरे. आणि चिल्लर पार्टी फुल आहे, चिल्लर पार्टी खूप उत्साह आहे त्यांचा देखील, धमाल मस्ती आहे खूप. बघूया पुढे अजून किती लवकर दर्शन होत आहे. मित्रांनो, तुम्ही हा उत्साह बघू शकता, बँजोच्या तालावरती जेवढ्या शिड्या चढून हा बँजो वरती आणलेला आहे आणि त्याच बँजोच्या तालावरती सर्वजण नाचत आहेत. आणि आपण अशी ही गर्दी, त्याच गर्दीमध्ये आपलं आई एकविरेचं मंदिर. आणि आजूबाजूचा निसर्ग देखील बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आई एकविरेच्या मंदिराच्या बाजूला ह्या जे तुम्हाला दिसतं ह्या लेण्या आहेत. आपण लेण्यांमध्ये जाणार होतो आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार होतो, पण खूप गर्दी असल्यामुळे लेण्या देखील बंद आहेत. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही मंदिराच्या, त्याच्यामध्ये हे झरे बघा, सुंदर असे झरे वाहत आहे त्या डोंगरावरून. लेण्यांमध्ये देखील आता सध्या कोणाला जाऊन देत नाही आहेत आणि लवकरच आता आपले दर्शन आपण आईच्या मंदिरात असो, आईच्या गाभाऱ्यात असो. चला लवकर लाईन संपवून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आता तुम्हाला आतली गर्दी दाखवतो, कारण का एवढा काय झाल्यानंतर आपण लवकरात लवकर आई एकविरेच्या गाभाऱ्यात असो. तर आतली गर्दी तुम्ही एकदा बघा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण मध्यभागी आलेलो आहे आता लाईनीच्या आणि एवढी गर्दी बघू शकता. आणि ह्या साईडला जे तुम्ही बघताय तिथून आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यासाठी जाण्यासाठी मार्ग आहे आणि पूर्ण चारी रूममध्ये गर्दी जमा झालेली आहे. आता बाहेर देखील आता पाऊस बंद झालेला आहे. सर्व भक्तांचा जल्लोष बघू शकता तुम्ही. पाठी देखील एवढीच गर्दी आहे माझ्या, लाईन किती असली तरी आणि आपण जमलो तरी हाच जल्लोष असतो. हाच जल्लोष असतो आणि गर्दी बघू शकता. त्याच गर्दीमध्ये एवढ्या जोरजोराने आईची गर्जना केली जाते, आईला जाग दिली जाते की आई मी तिथे दर्शनासाठी आलेलो आहे आता. आणि लवकरच आता आपण गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो. सर्वांचा गाभाऱ्याच्या प्रकारे 12 वाजता लावलेली लाईन आणि आता 2:15 आहेत. थोड्याच वेळात आता काही क्षण 5 मिनिटामध्ये 5-10 मिनिटामध्ये आपल्या आई एकविरेच्या गाभाऱ्यात आपण असो. आणि गेली 5 वर्ष मी एकविरेला येते आणि हेच काका इकडे ढोल वाजवत असतात. गाभाऱ्याच्या इथे पोचलेलो आहे आणि हाच गाभाऱ्याचा आपला दरवाजा आहे जिथून आता समोरच आपल्या आई एकविरेचं दर्शन आपल्याला होणार आहे. आई एकविरे देवीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. थोड्याच वेळात आपण गाभाऱ्यात जाऊ, लवकरात लवकर दर्शन करून घ्या माझ्या सर्व फॅमिली मेंबरने. आईचं खूप दर्शन आपल्याला झालेलं आहे मित्रांनो. चला आपण देखील दर्शन करून घेऊया सर्वांकडून. आई एकविरा सर्वांना सुखी ठेव.
पण अशा प्रकारे आपल्या आई एकविरेचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आणि आपण सहा जण आलो होतो तिघंच आणि बाकीच्या तिघं जण मका खाण्यामध्ये बिझी आहेत कारण ते गोरेगावपासून लोणावळ्याला मकाच खायला आले होते. तर तो मजाची गोष्ट आहे. सर्वजण असायला देत आहे कारण त्या लोकांनी तिघांनी केलंच तसं आहे, खास म्हणजे आपल्या अंकुश पाडीकडे. तर व्हिडिओ इथेच शेवट करतोय आणि आता पुढचा प्लॅन उशी टाईम कारण की कॅन्सल होणार आहे, कारण खूप लेट झालेला आहे. तर प्रयत्न करू पण 7:12 आम्ही नक्की जाणार, करू खूप भूक लागलेली आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम.